क्रिमिनल भूत एकेकाळी इन्स्पेक्टर ब्रिजेश हे अतिशय आश्वासक आणि धाडसी अधिकारी होते. ते मोठमोठ्या गुन्हेगारांचा सामना करत असे. एका रात्री त्यांचा सामना सायको किलर राकाशी झाला. ते त्याच्या मागे धावत होते आणि राकाही वेगाने धावत होता, पण ब्रिजेशने एक शॉर्टकट घेतला आणि पुढे येऊन राखाला गोळी मारली. मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर, मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारेन. असे सांगताच राकाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला जातो. ब्रिजेशला शौर्याचं पदक दिलं जातं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूप आनंदी आहे. तुम्ही दर महिन्याला एक पदक आणता, आता हे सगळे ठेवायचं कुठे ते तरी सांगा. अगं आई, बाबांच्या पदकासाठी एक नवीन खोली बांधूया. खोली नाही, दादा ज्या वेगाने पदक आणत आहे पदकांसाठी आपल्याला नवीन घरच घ्यावं लागेल. त्याच भयानक रात्री राका परत येतो, पण तो आता माणूस राहिलेला नाही, तो आता भयानक भूत बनला आहे. त्याचे लाल डोळे आणि टोकदार नखे पाहून कोणीही भीतीने थरथर कापू लागेल. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन इन्स्पेक्टर, आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. दुसऱ्या रात्री ब्रिजेशचा भाऊ राजेश ऑफिसमधून घरी परतत होता, तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. राजेश मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो. तूच आहेस ना त्या शूरवीर ब्रिजेशचा भाऊ? कोण आहे? तेव्हाच राकाचं भूत त्याच्या समोर येत. मी राका, ज्याला तुझ्या इन्स्पेक्टर भावाने ठार मारलं, आता मी तुला ठार मारे. तुझा शूरवीर भाऊ तुला कसा वाचवतो ते मी बघतोच. राजेशला त्या भूताला पाहिल्यावर घाम फुटतो आणि तो जोर जोरात पळू लागतो. तेव्हा राका त्याच्या गळ्यावरती हल्ला करून त्याचे सर्व रक्त पितो आणि राजेश मरण पावतो. दुसऱ्या दिवशी ब्रिजेश आपल्या भावाला पाहतो आणि ढसाढसा रडू लागतो. कोणी केलं माझ्या भावा बरोबर हे असं? कोणी केलं? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. मग ब्रिजेशच्या बायकोला राजेशच्या हातावर नखाने काहीतरी लिहिलेलं दिसत. बघा, भाऊजींच्या हातावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय. ब्रिजेश हात वाचू लागतो. भाऊ तर गेला, आता त्याच्या बायकोची पाळी राका. हे ऐकून ब्रिजेशला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. राका, राकाने हे सगळं केलंय? तू परत येईल याची मला कल्पनाही नव्हती. मी नाही सोडणार त्याला. मला वाटतं आपल्याला गुरुजींना बोलवून घेतलं पाहिजे. हे भूतबाधेचं प्रकरण आहे, हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पूजा दुसऱ्याच दिवशी गुरुजींना फोन करून बोलवून घेते. राका घरातल्या खिडकीमधून सगळं पाहत असतो. इन्स्पेक्टरची बायको, आता तू तर गेलीस. पूजा घराच्या छतावर सुकलेले कपडे आणायला जाते, तेव्हा अचानक जोर जोरात वारे वाहू लागतात आणि तिथे राका येतो. कुठे आहे तुझा इन्स्पेक्टर नवरा? तुला वाचवायला नाही येणार का? पूजा राकाला पाहून किंचाळू लागते आणि तिचा आवाज ऐकून ब्रिजेश छतावर पळत पळत येतो, पण छताचा दरवाजा बंद होतो. राका, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे, हवं तर मला मार, पण माझ्या परिवाराला सोडून दे. येईल येईल, तुझा देखील नंबर येईल, पण तुझ्या सुंदर बायकोला अजून थोडं सुंदर बनवू दे. पूजा घाबरून पळू लागते की तेव्हाच राका आपल्या नखांनी तिच्या चेहऱ्यावर हमला करतो. पूजाला चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे ती जमिनीवर कोसळते आणि तडपून तडपून मरून जाते. अजून माझा बदला पूर्ण झालेला नाही, मी परत येईन इन्स्पेक्टर.
दरवाजा उघडताच ब्रिजेश पूजाकडे येतो आणि रडू लागतो, तेव्हा तिथे गुरुजी येतात. ब्रिजेशचा मुलगा सुधीर राकाच्या भूताबद्दल गुरुजींना सगळं सांगू लागतो. ती एक दुष्ट आत्मा आहे, त्या आत्मेवर अंतिम संस्कार न झाल्यामुळे तिला मुक्ती पण नाही मिळाली. आपल्याला लवकरच तिच्या नावाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तिला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. जे करायचे ते लवकरात लवकर करा गुरुजी, मी माझ्या बायकोला आणि भावाला तर गमावलंय, आता मी माझ्या मुलाला नाही गमावू शकत. गुरुजी मंत्र वाचू लागतात आणि त्या क्षणी राका तिथे येते. नाही, तुमची इतकी हिम्मत की तुम्ही लोक मला मुक्ती द्याल, मी तुम्हा तिघांना नाही सोडणार. राका सुधीर जवळ जातो आणि त्याचा गळा आवळतो. सुधीरचा जीव गुदमरू लागतो, तेव्हा गुरुजींनी दिलेलं गंगाजल ब्रिजेश राकावर शिंपडतो आणि राकाचं मेलेलं शरीर जळू लागतं. हे काय केलंस तू? तेव्हा गुरुजी आपल्या पूजेचा शेवटचा मंत्र वाचतात आणि राकाची आत्मा हवेमध्ये विलीन होऊन जाते. माझा बदला अजून पूर्ण झाला नाही. नाही. आणि अशा प्रकारे राकाच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ब्रिजेश आपल्या मुलाचा जीव वाचवतो. भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे, तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहितीये ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस, वरती भूत, का ती रात्र, वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे, काळ्या रात्रीच काळ सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ, मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला माहित नव्हतं हे पिंपळाचे झाड आहे. माहित असत तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड, मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन. किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव, आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो याला मला होकार द्यावाच लागेल. नाही
तर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोचवून पैसे कमावू लागला आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं, तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का असतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती, तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या, मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला आणि अचानक अभिषेक जोर जोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर, त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे ही भूत खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार, तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं.